येशू लाजरास जिवंत करतो. एक दिवशी लाजर खूपच आजारी पडला व ही बातमी येशूला कळली. लाजर व त्याच्या दोघी बहिणी मारिया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते. जेव्हा येशूला हे कळले त्यानंतर तो म्हणाला, हा आजार त्याच्या मरणासाठी नाही तर हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. येशू आपल्या मित्रांवर खूप प्रेम करत होता, पण तो होता त्या ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला. 2 दिवसांनी येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, आपण पुन्हा यहुदियामध्ये जाऊ. शिष्य म्हटले की गुरुजी, थोड्या वेळाआधी तेथील लोक आपणास माराव्यास बघत होते. येशू त्यांना म्हणाला, माझा मित्र लाजर हा झोपला आहे, मला त्याला उठवणे गरजेचे आहे. येशूच्या शिष्यांनी त्याला सांगितले, प्रभूजी जर लाजर झोपला आहे तर तो बरा कसा होईल? तेव्हा येशूने त्यांना सांगितले, लाजर हा मेलेला आहे आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. जेव्हा येशू लाजर असलेल्या गावात गेला तेव्हा लाजर मरून 4 दिवस झाले आहे. मार्था येशूला भेटण्यासाठी बाहेर आली व म्हणाले, प्रभू जर तू इथे असता तर माझा भाऊ मेला नसता, पण माझा विश्वास आहे की आपण जे काही देवाकडे मागाल ते देव देईल. येशू तिला म्हणाला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. यावर तू विश्वास ठेवते काय? मार्थाने उत्तर दिले, होय प्रभू, तुम्ही देवाची पुत्र आहात, मसीहा आहात असा माझा विश्वास आहे. तेव्हा मारिया तेथे आली व येशूच्या पाया पडली आणि म्हणाली, प्रभू तुम्ही जर येथे असताना तर माझा भाऊ मेला नसता. येशूने त्यांना विचारले की लाजराला कुठे ठेवले आहे? त्यांनी सांगितले, कबरेमध्ये, या आणि बघा. तेव्हा येशू रडला. ती खडकामध्ये खोदलेली कबर होती व तिच्या दाराशी मोठी धोंड होती. कबरेपाशी आल्यावर येशू त्यांना म्हणाला, धोंड बाजूला करा. पण मार्था म्हणाली, त्याला मरून 4 दिवस झाले आहे, आता तर त्याच्या शरीरातून वास येत असेल. येशूने उत्तर दिले, तू विश्वास ठेवशील तर देवाचा महिमा बघशील, असं मी तुला सांगितले नव्हते काय? मग त्यांनी ती मोठी धोंड बाजूला केली. तेव्हा येशूने आकाशाकडे बघत म्हटले, हे माझ्या पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला ठाऊक आहे की तू नेहमी माझे ऐकतोस, पण जो लोकांची गर्दी माझ्या आजूबाजूला आहे त्यांच्याकरिता मी हे बोलतो, यासाठी की तू मला पाठवले आहे असा या लोकांनी विश्वास करावा. मग येशू मोठ्याने बोलला, लाजरा लाजरा बाहेर ये. तेव्हा लाजर चालत चालत कबरेच्या बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेताच्या कपड्यांनी बांधलेले होते. येशूने त्यांना सांगितले, प्रेत कपडे काढा व त्याला मोकळे करा. हा चमत्कार पाहून खूप यहुद्यांनी येशूवर विश्वास ठेवला, पण यहुद्यांचे धार्मिक पुढारी येशूचा राग करू लागले व येशू आणि लाजर यांना मारून टाकण्यासाठी मसलत करू लागले.